पावनी मांगे सके ये बात। भाळलो मी ऐसा वार करी पंथा, भाळलो मी ऐसा विठ्ठला माय बापा, माय बापा विठू तुझा पायावरती ते कलारे माथा, धन्य धन्य झाली अवघ्या आयुष्याची गाथा। विठ्ठल विठ्ठल जय हरी, विठू नामाचा जो जयघोष आहे तो पंढरीत दुमदुमतोय, आषाढी एकादशीचं निमित्त आहे आणि ठाण्यातही भक्तिरंगाचा कार्यक्रम रंगतोय आणि जे विठ्ठल भक्त आहे ते विठ्ठल माऊलीचा जयघोष करतात आणि अर्थात गायक मंगेश बोरगावकर त्याचा भक्तिरंगाचा कार्यक्रम आणि विठ्ठल भक्तांनी उदंड प्रतिसादासह तुला हा कार्यक्रम खरं तर खूप छान पद्धतीने उत्साह आहे सगळ्या कार्यक्रमाचा, पण तुझ्यासाठी विठ्ठल भक्ती काय आहे? सर्वप्रथम लेट्स अप मराठीच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना मनापासून नमस्कार करतो आणि आज आषाढी एकादशीच्या भरभरून शुभेच्छा देतो। प्रेरणा, आपण तू जसं म्हणालीस की विठ्ठल तुझ्यासाठी काय, मला वाटतं ती एक अशी शक्ती आहे जी माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या सोबत आहे आणि भरपूरदा आपण आजच्या काळात आपण असं म्हणतो की काही लोक देवाला मानतात का नाही म्हणतात का, पण त्याच्या पुढे जाऊन एक जी सर्वोच्च शक्ती आहे ज्याला आपण ज्याच्या पुढे नतमस्तक होतो मला वाटतं तिथे माऊली आहेत आपले आणि आपण भाग्यवान आहोत। आपल्या महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय आहे, ही परंपरा आहे, वारीची जी परंपरा हजारो वर्षापासून आहे। मला वाटतं सर्वप्रथम मला दरवेळी असं वाटत असतं की आपण या मातीत जन्मलो आहे महाराष्ट्रात, हे खरंच आपलं भाग्य आहे। संतांची भूमी म्हणतो आपण, जिथे सर्व संतांनी विठ्ठलाला आळवलं आहे, विठ्ठल माऊलींची जिथे आज जागा आहे त्या पंढरपुरात आपण बघतो की काय माहोल आहे आज, आणि हे सगळं अनुभवायला मिळणं मला असं वाटतं माऊली हे सर्वस्व आहेत आपल्या सगळ्यांचं, माझंही। आणि जेव्हा जेव्हा ज्याप्रमाणे तू म्हणालीस की माऊलींची सेवा तुझी, आता अभंग वाणी चालू आहे, भक्तिरंग चालू आहे, मी वर्षभरात खरंच सांगतो की ह्या क्षणांची मी वाट बघत असतो। मी सर्व फिल्मची गाणी म्हणा मालिकांची गाणी मी गात असतोच, पण जेव्हा मला अभंग गायला मिळतात तिथे मी खरा मनापासून उतरलेला असतो आणि माझं भाग्य समजतो की या निमित्ताने आज ठाण्यात येता येते आणि गडकरी रंग आहे त्याला उदंड प्रतिसाद आहे, प्रेम आहे आणि सर्वजण विठू नामाचा गजर करतात। सो या माऊलींना परत एकदा म्हणेन आपण सर्वांकडून मनापासून नतमस्तक होईल। तू त्या मंचावर अभंग सादर करतो आणि ते हे विठ्ठल भक्त त्याचा आस्वाद घेत असतात, पण तो कनेक्ट आहे ना तिथपर्यंतचा, तो कुठेतरी तो दुवा तयार झालेला असतो आणि तो आज तू खूप खूप धन्यवाद कारण तू मला आज बोलवलंस या कार्यक्रमात आणि मला ते अनुभवता आलेलं आहे, तो कनेक्ट तू तिथे ती एनर्जी ती जाणवते तुला। मला असं वाटतं जेव्हा मनापासून आपण नाम घेतो किंवा मनापासून तिथे समर्पित होतो आणि ज्या ज्या कुठल्याही गोष्टीत भरपूरदा आपण म्हणतो की आजच्या काळातली मुलं आपण सगळं म्हणतो देव म्हणजे काय, तर तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे जिथे करता तिथे ते तत्व उतरलेलं असतं, तिथे तुम्ही 100% असतं तिथे देव असतं। त्यामुळे कुठलंही काम असो मला असं वाटतं मी जेव्हा कलाकार म्हणून गायला बसतो आणि मला एक जाणवतं की गायक म्हणून आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत, विठ्ठलाजवळ किंवा माऊलींजवळ देवाजवळ जायचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे संगीत आहे आणि आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला ती सेवा करायला मिळते। आणि जेव्हा इथे मी विठ्ठल विठ्ठल पांडुरंग जेव्हा म्हणतो त्या नामात जय जय रामकृष्ण हरीचा जेव्हा जयघोष करतो तेव्हा नकळतपणे मी तिथे जोडला जातो आणि तिथे मी हे बघत नाही की माझं कसं होतं आहे, मला काही चांगला रिस्पॉन्स येतो आहे का, कोण छान म्हणतं आहे का, कोण वाह काय दाद देतं आहे का, ही सेवा आहे मला असं वाटतं। इथे माझ्या चुकीचे 10 सूर लागतील बरोबर लागतील त्याच्याही पुढे जाऊन मला वाटतं जेव्हा मी समर्पित होतो आणि तेव्हाच ती तो जो दुवा तू म्हणतेस तो तयार होतो, मला वाटतं ती कृपा माऊलींची आणि तिथे बसल्यानंतर खूप आनंद खूप समाधान असतं की आज माऊलींसाठी गायचं आहे आपल्याला, प्रेक्षकांसाठी गायचं नाही, प्रेक्षक तर आहेत असते ते माझ्यासोबत आहेत, आपण सर्व मिळून तो गजर करतो आहे आणि ती भावना जेव्हा एकत्र येते तेव्हा मला वाटतं तो साक्षात्कार होतो, तो आनंद मिळतो। विठू माऊलीच्या भक्तीत तल्लीन होऊन ही सुरेल सेवा तुझ्याकडून होत असते, मी तुला भक्तिरंगाविषयी विविध पैलूने कसं ते खास आहे तुझ्यासाठी ते विचारेन,
पण आपले जे विठ्ठल भक्त भक्त आहेत आता, तर त्यांच्यासाठी काही सादर करशील का? नक्कीच नक्कीच, दोन ओळी मी नक्कीच सादर करेन. मी काही काळापूर्वी एक असा अभंग केला आहे, खास यासाठी केला की पुढच्या नवीन पिढीला त्याचे संस्कार व्हावेत, लहान मुलांना व्हावेत. त्याचे शब्द जितके सुंदर आहेत, भाळलो मी ऐसा वारकरी पंथा. भाळलो मी ऐसा वारकरी पंथा, भाळलो मी ऐसा वारकरी पंथा, घेती ठाव काळजाचा विठोबाचा गाथा. भाळलो मी ऐसा वारकरी पंथा, विठ्ठला माय बापा, माय बापा. आणि मंचावर असताना बाबाही सोबत असतात आणि ती एक मैफल जेव्हा रंगते आणि ते एक साथीने सगळं जुळून येतं, तेव्हा ते काय वाटत असतं? प्रेरणा, मला असं वाटतं मी जे काही गातोय, मी जे काही अभंगवाणी सादर करतो, त्याचे पूर्ण संस्कार त्यांनी दिलेत. आणि मी जसं गाताना आत्ताही म्हणालो की पहाटे 5-5:30 वाजता अभंगवाणी घरी सुरू व्हायची, कॅसेट लागायची, आणि तिथून जे आमच्या कानावर पुढचे 3 तास पडायचं, वेगवेगळ्या भीमसेनजी असतील, लताबाई असतील, किशोरीताई असतील, ह्या सगळ्यांची अभंगवाणी ऐकत मी मोठा झालो आहे. आणि मला वाटतं त्यांची ही जी कल्पना होती की यांना शिकवायला बसायचं नाही आपण, तर यांना हे संस्कार नकळत देऊयात, ते ऐकूयात, त्यांच्या कानावर जेव्हा पडेल तेव्हा ते त्यांच्यातून निघेल. आणि मला असं वाटतं जेव्हा वडील साथीला बसतात, तुमच्या तबला साथ त्यांची असते, तर अजून एका कलाकाराला काय पाहिजे. माझं भाग्य आहे मी समजतो की माझे वडील माझ्यासोबत अशा प्रकारे घट्ट तिथे असतात, आणि तो जो एक आत्मविश्वास मग मला येतो की येस, मला अजून उत्तम गायचं आहे, मला अजून नीट गायचं आहे. आणि ते पूर्ण लक्ष असतं त्यांचं की तू काय गातोयस, कुठे चुकतं आहे का, काही बरोबर येतं आहे का. मला वाटतं ते जे एक गुरुशिष्याचं नातं आहे, माझे काका माझे गुरु आहेत, माझ्या घरी माझे आजोबा माझे पणजोबा ह्या सगळ्यांनी मला जे दिलं आहे, आणि मी तर म्हणतो माझे भाऊ बहिणी ह्या सगळ्यांकडून मी शिकत आलो आहे, तर हे सगळं जेव्हा इथे येऊन उतरतं आणि वडील जेव्हा बाजूला बसतात, ते साथीतून मला बोलत असतात, तो माझ्यासाठी खरंच भाग्याचा क्षण आहे. आणि खूपदा काय असतं की ते सारखं घडत असतं, त्यामुळे आपल्याला त्याची जाणीव नसते. पण धन्यवाद तुला आहे, तू तो प्रश्न विचारला असता, म्हणजे आज मला परत ते कुठेतरी जाणवलं की नाही, ती एक एकरूपता आहे म्हणून मी गातो. अर्थात पंढरी दुमदुमली आहे कारण आषाढी एकादशी, पण तू वारीला कधी गेलायस का? किंवा मला असं वाटतं अनेकदा तू पत्रकारांशी बोलत असताना लाईव्ह दिलेला आहे, इथे वारी सुरू असते आणि या ठिकाणी तुझे सुरेल सूर असतात. नाही, मी वारीला लहानपणी छोटी वारी केली आहे मी, कारण मी मूळ लातूरचा आहे, त्यामुळे लातूर भागात मराठवाड्यात वारी वारकरी संप्रदाय हा नसा नसा आहे तिथे, त्यामुळे माहोलच तो बनून येत असतो तिकडे की वारी चालू आहे, तेव्हा तर मग तो 1-1.5 महिना तर आनंद असतो. आणि मी ती छोटी वारी केली आहे, पण काय होत होतं की दरवेळी माझे कार्यक्रम असतात, इथून सेवा द्यायची असते, त्यामुळे माझी इच्छा आहे वारीला पूर्ण वारी एकदा करायची. पण मी म्हणतो चला आपण इथे बसून हजारो लोकांना जर ऐकवत असू आणि ते ह्या संगीतमय अभंगवारीत सहभागी होत असतील, तर ही एक प्रकारची वारीच आहे. आणि तू म्हणालीस तसं वेगवेगळ्या न्यूज चॅनलसाठी वृत्तपत्रांसाठी आम्ही लाईव्ह वारी चालू असताना भरपूर गायलो, आणि तोही आनंद एक वेगळा आहे. आणि वाटतं सगळे वारीला जाताच आहेत, तर इथे बसून त्यांना पण एक आनंद देणं, घरच्या रसिकांना सगळ्यांना आनंद देणं, तो आनंद कायम मी घेत असतो. पण तू म्हणालीस तसं एकदा असा काहीतरी योग जुळून यावा अशी इच्छा आहे की पूर्ण संपूर्ण वारी माझ्याकडून घडावी, आणि आय होप लवकरच घडेल. अनेकांची इच्छा आहे ती आणि लवकरच ती पूर्ण होऊ देत. पण तू अर्थात कार्यक्रमातून वेळ दिलास, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. पण या मुलाखतीची सांगता आणखी एका जर अभंगाने केली असतीस. एक खूप सुंदर अभंग आहे, संगीतकार आनंदी विकास यांचे यांचं संगीत आहे, आणि शब्दही तुम्ही ऐकाल तर खूप सुंदर आहेत. ते मी रिसेंटली गायलं आहे एका ॲल्बमसाठी, त्याच्या 2 ओळी सादर करतो. आर आ विठू तुझ्या पायावरती ते कला रे माथा, धन्य धन्य झाले अवघ्या आयुष्याची गाथा, धन्य धन्य झाले अवघ्या आयुष्याची गाथा, दुःख कष्ट सरले देवा
ताप दूर गेला भक्तिभाव अंतर्यामी मोहरून आला देदान कैवल्याचे जीवनास आता धन्य धन्य झाले अवघ्या आयुष्याची गाथा विठ्ठल 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 खूप धन्यवाद मंगेश. आणि तुझ्या या सुरेल मैफली असतील किंवा विविध कार्यक्रम असेल त्यांना असाच उदंड प्रतिसाद मिळत राहू देत. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. खूप धन्यवाद सर्वांना, मनापासून नमस्कार. धन्यवाद.